नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये. बातमी आहे होम लोन काढणाऱ्यांसाठी. घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन एक आवश्यक माध्यम आहे. मात्र अनेकदा लोकांचं होम ॲप्लिकेशन कॅन्सल होतं. काही छोट्या छोट्या चुकांमुळं त्यांना कर्ज मिळत नाही. होम लोन घेऊन घर खरेदी करणं सोपं आहे, परंतु मोठ्या कालावधीचं हे कर्ज सर्वांनाच मिळत नाही. कर्ज देणाऱ्या बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या अनेक मापदंडावर अर्जदाराची पडताळणी करतात. कर्जावरील अवलंबित्व आणि पेमेंट हिस्ट्रीसोबत अर्जदाराची पात्रता, अनुभव, कुटुंबात अवलंबितांची संख्या इत्यादीचा यामध्ये समावेश आहे. यापैकी एखादा जरी मापदंड पूर्ण न झाल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. हे मापदंड कोणते ते जाणून घेऊयात. पहिले, डाऊन पेमेंट. बँक प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या केवळ 80% कर्ज देतं. इतर पैसे म्हणजे डाऊन पेमेंटची व्यवस्था ही तुम्हाला स्वतःलाच करावी लागते. दुसरं म्हणजे गॅरंटी. काही बाबतीत बँक एखादी प्रॉपर्टी किंवा कारची गॅरंटी देण्यासाठी सांगू शकते. तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही तर बँक प्रॉपर्टीवर कब्जा करू शकते. यासाठी बँकेला कधीही चुकीची माहिती देऊ नका. तिसरं आहे क्रेडिट यूज. जर तुमच्या नावावर जास्त कर्ज खाते असतील तर अशा स्थितीत होम लोनसाठी तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता खूप कमी असते. चौथं आहे पेमेंट हिस्ट्री. तुमची क्रेडिट आणि पेमेंट हिस्ट्री सांगते की तुम्ही अगोदरचे व्यवहार कसे सांभाळले होते आणि तुम्ही कर्ज फेडण्यात किती सक्षम आहात. क्रेडिट हिस्ट्रीवर क्रेडिट स्कोर तयार केला जातो. पाचवं म्हणजे उत्पन्न. किती होम लोन मिळेल हे बऱ्यापैकी तुमच्या उत्पन्नावर ठरतं. जेवढे उत्पन्न जास्त, बँक तेवढे जास्त होम लोन देईल. सहावं, कार्ड ॲप्लिकेशन. काही बँका एकाच वेळी अनेक नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणारे आर्थिक संकटात असल्याचा संकेत मानतात. मात्र अनेक बँका मॉर्गेज लोन, कार लोन किंवा एज्युकेशन लोनसाठी केलेल्या अर्जाची चिंता करत नाहीत. सातवं म्हणजे डॉक्युमेंटेशन. बँका तुमच्या सद्यस्थितीच्या बचत आणि सेवानिवृत्त खात्यांची पडताळणी करण्यासाठी अलीकडील पेमेंट रिसिट मागते. बँकेचा हमी विभाग एखादी विसंगती किंवा कालावधी स्पष्ट करण्यासाठी तुमच्याशी संपर्क करू शकतो. आठवं, निवास. जर तुम्ही घर घेण्यासाठी भाडे करू होतात तर बँक मागील घर मालकाशी संपर्काची माहिती मागते. नववं म्हणजे वय. होम लोन घेण्यासाठी पात्रता एका ठराविक कालावधीसाठी ठरवली जाते. कर्ज किती कालावधीसाठी मिळेल हे तुमचे वय आणि एका ठराविक काळात कर्ज फेडण्याच्या क्षमतेवर ठरते. दहावं, अवलंबित्व. तुमचे उत्पन्न इतके असावे की अवलंबितांच्या गरजा पूर्ण करण्यासह होम लोनचे हप्ते सुद्धा वेळेवर फेडता येतील. बँक ठराविक जबाबदाऱ्यांवरून उत्पन्न प्रमाणाची गणना करते. अकरावं म्हणजे पात्रता आणि अनुभव. जर तुम्ही पगारदार आहात तर होम लोनसाठी किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. जर बिझनेस करत असाल तर तुमची कंपनी किंवा युनिट मागील काही सालांपासून सतत नफ्यात असावे. कंपनीच्या नावाने टॅक्स रिटर्न सुद्धा नियमित प्रकारे फाईल असणे आवश्यक आहे. होम लोन संदर्भात ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलिसनामा.